विद्यार्थी मित्रांनो एका चलातील आणि दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवणे अतिशय सोपे असते उदाहरण दोन संख्यांची बेरीज शंभर असून त्यांच्यातील फरक वीस आहे तर त्या संख्या कोणत्या उकल त्या संख्या X आणि Y मानू X अधिक वाय बरोबर शंभर समीकरण क्रमांक एक आणि एक्स वजा वाय बरोबर वीस समीकरण क्रमांक दोन उदाहरणातील अटीनुसार समीकरण एक आणि समीकरण दोन ची बेरीज करून मिळते दोन एक्स बरोबर एकशे वीस म्हणून एक्स बरोबर एकशे वीस छे दोन म्हणून एक्स बरोबर साठ समीकरण एक मध्ये एक्स ची किंमत साठ घेऊन मिळते साठ अधिक वाय बरोबर शंभर म्हणून वाय बरोबर शंभर वजा साठ म्हणून वाय बरोबर चाळीस म्हणून एक संख्या साठ आणि दुसरी संख्या चाळीस आपण आता वर्ग समीकरणे म्हणजे काय ते समजून घेऊ वर्गीय बहुपदीचा समावेश वर्ग समीकरणात होतो आपण वर्गीय बहुपदीचा आणि शून्य याचा अभ्यास केलेला आहे त्याची आता उजळणी करू वर्गीय बहुपदीचे शून्य जर ए बी सी या वास्तव संख्या असतील आणि ए ची किंमत शून्य नसेल तर ए एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी या बहुपदीस वर्गीय बहुपदी असे म्हणतात पी कंसात एक्स कंस पूर्ण बरोबर एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा एक्स या वास्तवसंख्येच्या वेगवेगळ्या किमतींसाठी एक्सचा पीच्या किमती आपल्याला एक्स बरोबर वजा दोन आणि एक्स बरोबर वजा तीन या किमतींसाठी पी एक्स या बहुपदीची किंमत शून्य मिळते म्हणून वजा दोन आणि वजा तीन हे दिलेल्या वर्गीय बहुपदीचे शून्य आहेत वास्तविक प्रत्येक वर्गीय बहुपदीस जास्तीत जास्त दोन शून्य असतात कोणत्याही वर्गीय बहुपदीचे शून्य कसे निश्चित करतात कोणत्याही वर्गीय बहुपदीचे शून्य काढताना ती वर्गीय बहुपदी बरोबर शून्य घ्यावे लागते एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी हे वर्ग समीकरण आहे येथे एक्सची किंमत शून्य नसेल आता आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप कसे असते ते पाहू जर ए बी सी या वास्तव संख्या असतील व ए ची किंमत शून्य नसेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपातील समीकरणास एक्स या चलातील वर्ग समीकरण म्हणतात एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणतात या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण कोटी दोन असलेले एक चलातील समीकरण आहे आपल्याला माहित आहे काय ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर मध्ये स्थिरांक ए बी सी यांना अनुक्रमे वर्गीय सहगुणक रेशीय सहगुणक व स्थिरांक किंवा मुक्तपद असे म्हणतात इंग्रजीमध्ये वर्ग समीकरणास क्वाड्रॅटिक इक्वेशन असे म्हणतात हे नाव क्वाड्रॅटस या लॅटिन शब्दावरून पडले याचा अर्थ वर्ग असा होतो या समीकरणांकडे पहा ही समीकरणे वर्ग समीकरणे आहेत का असल्यास आहेत हे कसे ठरवता येते ते पाहू पाच एक्स वर्ग बरोबर छत्तीस वाय वर्ग वजा पाच वाय अधिक चार बरोबर शून्य पाच एम घन वजा चार एम अधिक सात बरोबर शून्य पाच एक्स वजा सात बरोबर शून्य या समीकरणांची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करू एक पाच एक्स वर्ग बरोबर छत्तीस म्हणजे पाच एक्स वर्ग वजा छत्तीस बरोबर शून्य येथे ए बरोबर पाच बी बरोबर शून्य सी बरोबर वजा छत्तीस या वास्तवसंख्या आहेत व वा ची किंमत शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण एक्स या चलातील वर्ग समीकरण आहे दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक चार बरोबर शून्य येथे ए बरोबर एक बी बरोबर वजा पाच सी बरोबर चार या वास्तव संख्या आहेत ची किंमत शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण वाय या चलातील वर्ग समीकरण आहे तीन पाच एम घन वजा चार एम अधिक सात बरोबर शून्य येथे चा जास्तीत जास्त घातांक तीन आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही चार पाच एक्स वजा सात बरोबर शून्य म्हणजे येथे ए बरोबर शून्य आहे म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सात बरोबर शून्य दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही आता आपण अभ्यास दोन दशांश चिन्ह एक सोडवू प्रश्न एक खालील कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत एक अकरा बरोबर वजा चार एक्स वर्ग वजा एक्स घन उकल अकरा अधिक चार एक्स वर्ग अधिक एक्स घन बरोबर शून्य म्हणजेच एक्स घन अधिक चार एक्स वर्ग अधिक अकरा बरोबर शून्य येथे चलाचा सर्वात मोठा घातांक तीन आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही दोन तीन छेद वाय वजा चार बरोबर वाय उकल या समीकरणाच्या दोन्ही बाजूस वायने गुणून मिळते तीन वजा चार वाय बरोबर चार वाय वर्ग म्हणून वजा चार वाय वर्ग वजा चार वाय अधिक तीन बरोबर शून्य म्हणून चार वाय वर्ग अधिक चार वाय वजा तीन बरोबर शून्य येथे ए बरोबर चार बी बरोबर चार सी बरोबर वजा तीन या वास्तव संख्या आहेत आणि ए ची किंमत शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण वाय या चलातील वर्ग समीकरण आहे तीन एन वजा तीन बरोबर चार एन उकल वजा चार एन अधिक एन वजा तीन बरोबर शून्य म्हणून चार एन वजा एन अधिक तीन बरोबर शून्य म्हणून तीन एन अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एन अधिक एक बरोबर शून्य म्हणून शून्य एन वर्ग अधिक एन अधिक एक बरोबर शून्य येथे ए बरोबर शून्य म्हणून हे वर्ग समीकरण नाही ते एन चलातील रेशीय समीकरण आहे चार झेड वजा सात छेद झेड बरोबर चार झेड अधिक पाच उकल समीकरणाच्या दोन्ही बाजूस झेडने गुणून मिळते झेड वर्ग वजा सात बरोबर चार झेड वर्ग अधिक पाच झेड म्हणून झेड वर्ग वजा चार झेड वर्ग वजा पाच झेड वजा सात बरोबर शून्य म्हणून वजा तीन झेड वर्ग वजा पाच झेड वजा सात बरोबर शून्य म्हणून तीन झेड वर्ग अधिक पाच झेड अधिक सात बरोबर शून्य येथे ए बरोबर तीन बी बरोबर पाच सी बरोबर सात या वास्तव संख्या असून ए ची किंमत शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण झेड या चलातील वर्ग समीकरण आहे पाच तीन वाय वर्ग वजा सात बरोबर वर्गमुळात तीन वाय उकल तीन वाय वर्ग वजा वर्गमुळात तीन वाय वजा सात बरोबर शून्य येथे ए बरोबर तीन बी बरोबर वजात वर्गमुळात तीन सी बरोबर वजा सात या वास्तव असून ए ची किंमत शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण वाय या चलातील वर्ग समीकरण आहे प्रश्न दोन खालील समीकरणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा एक सात वजा चार एक्स वजा एक्स वर्ग बरोबर शून्य उकल वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहू वजा एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक सात बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा सात बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा सात बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे दोन कंसात एम अधिक चार कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एम वजा दहा कंस पूर्ण बरोबर शून्य उकल समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहू म्हणून एम वर्ग वजा दहा एम अधिक चार एम वजा चाळीस बरोबर शून्य म्हणून एम वर्ग वजा सहा एम वजा चाळीस बरोबर शून्य म्हणून एम वर्ग वजा सहा एम वजा चाळीस बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे तीन एन वजा सात छेद एन बरोबर चार उकल वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहू समीकरणाच्या दोन्ही बाजूस एनने गुणून मिळते म्हणून एन वर्ग वजा सात बरोबर चार एन म्हणून एन वर्ग वजा चार एन वजा सात बरोबर शून्य म्हणून एन वर्ग वजा चार एन वजा सात बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे चार एक्स वर्ग बरोबर वजा सात वजा वर्गमुळात दहा एक्स उकल, वर्ग समीकरण ए समी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहू एक्स वर्ग अधिक वर्गमुळात दहा एक्स अधिक सात बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक वर्ग मुळात दहा एक्स अधिक सात बरोबर शून्य हे समीकरणाचे सामान्य रूप आहे पाच एम वर्ग अधिक पाच छेद एम वर्ग बरोबर वजा तीन उकल वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहू समीकरणाच्या दोन्ही बाजूस एम वर्गने गुणून एम वर्ग अधिक पाच बरोबर वजा तीन एम वर्ग म्हणून चार एम वर्ग अधिक शून्य गुणिले एम अधिक पाच बरोबर शून्य म्हणून चार एम वर्ग अधिक शून्य गुणिले एम अधिक पाच बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे